नमस्कार, विभास किचन मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण कढाई मशरूमची रेसिपी पाहणार आहोत। मशरूममध्ये व्हिटॅमिन सी अगदी भरपूर प्रमाणात असतात। या मशरूमची भाजी अगदी चमचमीत केली तर मुलं ती फार आवडीने खातात, त्याचबरोबर त्याचे भजेसुद्धा फार छान लागतात। तर अशा या कॅल्शियमयुक्त मशरूमची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। मशरूम 250 ग्रॅम, एक टमॅटो बारीक चिरलेला, 2 मीडियम साईजचे कांदे उभे काप केले, लसूण आले पेस्ट, जिरे, 2 तमालपत्रे, 2 हिरवी वेलची, 5 मिरे, 5 लवंगा, 1/2 इंच दालचिनी आणि हळद, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस। इथे मी मशरूम स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे, त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस ॲड केला आहे, 1/2 चमचा हळद ॲड करते मी आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे छान मिक्स करून मॅरिनेट करून ठेवायचं आहे। चांगलं सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, या पद्धतीने सगळं मिक्स करायचं आहे। इथे छान मिक्स करून झालं आहे, आता झाकण ठेवून 1-10 मिनटं रेस्ट होण्यासाठी ठेवायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा मगज बी मी इथे घेतलं आहे, 5 ते 6 काजू, पाणी घालून भिजत घालायचे आहे। याने भाजीला छान टेस्ट येते आणि दाटपणाही छान येतो। कढई चांगली गरम झाली आहे तर यामध्ये मी तेल ॲड करते। तेल मी इथे 1.5 टेबलस्पून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये आता जिरे ॲड करायचे। जिरे मी इथे 1 चमचा घेतलेला आहे, छान तळतळून द्यायचं आहे आणि आता यामध्ये खडे मसाले ॲड करते मी। परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे इथे। आणि कांदा उभा चिरलेला, 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे घेतले, सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे। कांदा इथे सोनेरी रंगावरती परतून झाला आहे, तर यामध्ये लसूण आल्याची पेस्ट 1 चमचा घेतली आहे, त्याचा कच्चेपणा इथे आपल्याला घालवायचा आहे, छान परतून घ्यायचं आहे। छान परतून झालं आहे, आता यामध्ये टमॅटो ॲड करायचा आहे। टमॅटो लवकर होण्यासाठी यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, त्यामुळे टमॅटो पटकन होतो। टमॅटो चांगला परतून झाला आहे, आता हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये मगज बी आणि भिजवलेले मगज बी आणि काजू आणि थंड झालेलं हे मिश्रण दोन्ही मिक्स करून बारीक वाटण करून घ्यायचं आहे। इथे मिश्रण वाटून रेडी आहे। कांदा आणि टमॅटो परतून घेतले होते, त्याच कढईमध्ये मी आता तेल ॲड करून 1 चमचा तेल ॲड केलं आहे आणि आता मशरूम आपण मॅरिनेट करायसाठी ठेवले होते ते मशरूम मी यामध्ये आता परतून घेते। जास्त परतून नाही घ्यायचं आहे कारण नंतर मग आकार खूप कमी होतो आणि पाणी सुटते। 1-10 मिनटं परतवायचं आहे। हे बघा इथे परतून झालं आहे, आता मी काढून घेते प्लेटमध्ये। आणि आता त्याच तेलामध्ये मी दालचिनी आणि तमालपत्राची पाने टाकून छान परतून घ्यायचं आहे परत एकदा। आणि जे वाटण केलं होतं ते वाटण मी आता यामध्ये ॲड करते आणि तेल सुटूस तर परतून घ्यायचं आहे। साईडने तेल सुकतं म्हणजे छान परतवलं गेलं याचा अर्थ।
हे बघा इथे परतून झालं आहे, साईडने तेल पण सुटलं आहे. आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट आवडीप्रमाणे घाला. मी इथे 3 चमचे घेतलेली आहे. गरम मसाला ॲड करते, गरम मसाला 1 चमचा, धणा पावडर 1 चमचा. परत एकदा मसाले छान परतून घ्यायचं आहे. मसाले परतून झाले. आता यामध्ये तळून घेतलेले मशरूम यामध्ये ॲड करून परत एकदा परतून घ्यायचं आहे. मसालेसुद्धा छान परतून झालेत. यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे. जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही आहे, मीडियम थिकनेस ठेवायचं आहे. पहा इथे मी जास्त पातळीने जास्त घट्टीने असा थिकनेस ठेवला आहे पहा. आणि आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी येऊन द्यायची आहे. एक उकळी आल्यानंतर आपल्याला यामध्ये आता मलई, दुधावरची जी घट्ट मलई असते ती ॲड करायची आहे. ती जर नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. इथे मी 2 टेबलस्पून घेतलेली आहे. आणि इथे गॅस मात्र बंद करायचा आहे. गॅस बंद करूनच मलई ॲड करायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कसुरी मेथी 1 चमचा घेतला आहे. हातावरती छान चोळून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. यामुळे भाजीला खूप छान चव येते बघा. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे भाजी रेडी आहे. सर्विंग बाउलमध्ये आता काढून घ्यायचं आहे. इथे मी सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेतली आहे. या भाजीवर मस्त मलई ॲड करायची आहे. छान सर्व करायचं आहे. ही भाजी नान किंवा राईसबरोबर फार छान लागते. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि विभास किचन मराठीला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच छान छान रेसिपीसह. धन्यवाद.